श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्य विमलमचल सर्वसाक्षी भूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि। ओम रक्तांडु रक्तवर्ण पद्मनत्र सुहास्य वदन टोपी चमाला दंडक मंडुलधर कटयाकार रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय श्री सागर विलासा माया चक्र का अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वासा जनिता समुद्र कन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिसा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचिया नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तो मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लार्गी अभय देती वरदहस्ते करोनी आता नमू साधु वृंद ज्यांची नाही भेदाभेद ते सात्वसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांचे ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त तयारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मदोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम
प्रथमोध्याय गौड़ः श्रीशंकरार्पणमस्तु श्रीश्रीपादवल्लभार्पणमस्तु।